2 लाखासाठी विवाहितेचा छळ। माहेरून 2 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासरा, सावत्र सासू, दीर्व ननद यांच्यासह 8 जणांवर अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वैष्णवी गोवर्धन काळे राहणार अहमदपूर यांचा विवाह गोवर्धन व्यंकटी काळे राहणार अहमदपूर यांच्यासोबत 29 मे 2015 रोजी झाला। 4 महिने सासरच्या मंडळींनी सुनेला चांगले नांदवले। त्यानंतर काही दिवसांनी पती, सासरा, सासू, सावत्र सासू, दीर्व ननद यांनी व्यापारासाठी 2 लाख रुपये माहेरून आणावेत अशी मागणी करत होते। त्यासाठी ते वैष्णवीचा पाशीपोटी मानसिक छळ करत होते। एवढेच नाही तर पती त्यांचे आई वडील यांच्याकडून पैशासाठी मारहाण होत असे। माहेरकडील नातेवाईकांनी सासरच्यांना याबाबत समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु सासरकडील लोक ऐकत नव्हते। जवाई गोवर्धन काळे यांना 2 लाख रुपये दिले तरच तुमच्या मुलीला नांदू अथवा नांदू देणार नाही म्हणून मुलीला घरातून हाकलून दिले। यानंतर तुझ्या माहेरून पैसे घेऊन ये नाहीतर फारकत दे म्हणून विवाहितेला पती व नातेवाईकांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2018 रोजी घरातून हाकलून दिले। या प्रकरणी माहेरच्या मंडळींनी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला, मात्र सासरची मंडळी ऐकत नाही। महिलांनी महिला तक्रार निवारण केंद्र लातूर येथे अर्ज केला होता। या प्रकरणी बुधवारी विवाहितेच्या तक्रारीवरून आरोपी पती गोवर्धन काळे, सासरे व्यंकटी काळे, सासू गंगाबाई काळे, सावत्र सासू गिरिजा काळे, गोविंद काळे, ननद बालिका काळे, राहणार हसोल शालिका, दिलीप शिंदे, दिलीप शिवाजी शिंदे, दोघे राहणार चिल्का या 8 जणांवर विविध कलमांन्वये अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बालाजी तोरणे, अहमदपूर प्रतिनिधी। वैष्णवी गोवर्धन काळे राहणार अहमदपूर अजिम कॉलनी। माझे लग्न 29 जानेवारी 2015 रोजी भुतेकरवाडी येथे झाले होते। त्यानंतर माझ्या पप्पांनी माझ्या लग्नामध्ये 2 तोळे सोनं 4 लाख रुपये दिले होते वरदक्षिणा म्हणून। संसारामध्ये उपयोगी वस्तू लागणाऱ्या सर्व दिल्या होत्या। त्यानंतर माझे सासू सासरे दीर ननंदा दोन हे मला पती त्रास करत होते पैसे आणून माहेरून त्रास द्यायला सुरुवात केली। माझ्या पतींनी माझ्या अंगावरचे पूर्ण दागिने विकले। त्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी त्यांचा साथ दिला। मला मारहाण करत होते नंदवाई देश हे समजी जर मला त्रास करत होते तरी पण मी त्यांचा त्रास सहन करत होते। छोट्या मोठ्या कारणाहून कशाहूनही मला ते त्रास करत होते। काही अडचण नसताना सुद्धा ते मला त्रास करत होते पण मी त्यांना काही न म्हणता तसंच घरातील हर एक मोठे छोटे काम करत होते। परंतु ते मला समजेजनच त्रास सहन करायची शक्तीसुद्धा ठेवत नव्हते पण एवढे मला त्रास देत होते।